आम्ही तयार करतो किंवा करत नाही हे कुणी लिहिलं त्याचं महत्त्व आमच्या दृष्टीनं काही नाही. ते लिहितील, त्यांचा लिहायचा अधिकार आहे. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आम्हाला ठाऊक आहे की आम्ही काय करतो त्याच्यात आम्हाला सवाल आले. सरकारची जी आहोत अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मतंही असतात, पण ते बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी कधी करत नसतो. हा आमच्या घराचा प्रश्न असतो आणि घरामध्ये आमच्या प्रत्येक सरकारला ठाऊक आहे की आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे, पुढे नवीन नेतृत्वाची फळी या पक्षामध्ये कशी तयार केली जाते याची खात्री पक्षाच्या सगळ्या सहकार्याला. आणि एक साधं उदाहरण सांगतो की 99 साली ज्यावेळेला आम्ही लोक सत्तेवर आलो राज्यात आणि त्यावेळेला मंत्रिमंडळ करायचं होतं, काँग्रेसने आमचं संयुक्त मंत्रिमंडळ होतं आणि त्यावेळेला त्या नव्या मंत्रिमंडळामध्ये ज्या सहकार्यांना आम्ही त्या ठिकाणी सहभागी करून घेतलं त्याच्यामध्ये ज्यांचे पाटील होते, त्याच्यामध्ये अजित पवार होते, त्याच्यात दिलीप होळसे पाटील होते, त्याच्यात देशमुख होते, आपल्या आधार पाटील होते, अशी अनेक नावं आहेत की ज्यांच्या आयुष्याचा पहिला सत्तेचा हा काळ होता आणि त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली. असं मी मंत्रिमंडळात होतो पण माझी सुरुवात राज्यमंत्री म्हणून झाली. राज्यमंत्री म्हणून काही वर्ष काम केल्यामुळे मग मला प्रमोशन मिळालं. पण आता मी जी नावं घेतली ते सगळेजण कॅबिनेट मंत्री म्हणून आम्ही त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली आणि महाराष्ट्राने बघितलं की त्या प्रत्येक व्यक्तीने आपलं कर्तृत्व दाखवलं आणि त्यामुळे आम्ही तयार करतो किंवा करत नाही हे कुणी लिहिलं त्याचं महत्त्व आमच्या दृष्टीनं काही नाही. ते लिहितील, त्यांचा लिहायचा अधिकार आहे. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आम्हाला ठाऊक आहे की आम्ही काय करतो त्याच्यात आम्हाला सवाल आला.